अंदु 14वी अखिल गोवा घुमट आरती सर्त पुरुष गटाची प्राथमिक फेरी 13 ते 16 सप्टेंबर 2022 मेरेन जातली। तशेंच हे सर्तीची निमाणी फेरी 20 सप्टेंबराक जातली। तिसरी बायलां अखिल गोंय घुमट आरती सर्त 17 सप्टेंबर 2022 दिसा जातली। ह्या वर्सा सावन पयलेच खेपे बाल कलाकारांचे पंगड हे सर्तींत वांटेकार जातले। पयली अखिल गोंय बालगट घुमट आरती सर्त 18 सप्टेंबर 2022 दिसा जातली। गोव्यातील कोणत्याही कलाकाराला कोणत्याही एका पथकातून स्पर्धेत सहभागी होता येईल। जर एखाद्या कलाकाराने एकापेक्षा अधिक पथकातून या स्पर्धेत भाग घेतला तर त्याने भाग घेतलेले सर्व पथके स्पर्धेतून बाद ठरतील। त्या त्या दिवशीचा निकाल त्याच दिवशी स्पर्धा झाल्यानंतर सर्व कार्यालयीन सोपस्कार पूर्ण करून जाहीर केला जाईल। अंतिम फेरीच्या वेळी पथकांना एखादी पारंपरिक आरती म्हणावी लागेल। दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी होणाऱ्या पथक प्रमुखांच्या बैठकीत या पारंपरिक आरतीची यादी सर्वांना दिली जाणार आहे। परंतु जी आरत अंतिम फेरीच्या वेळी म्हणायची आहे ती त्याच वेळी चिठ्ठीद्वारे काढून सादर करावी लागणार आहे। घुमट आरती सादर करण्याची सुरुवात गणरायाच्या कोणत्याही पारंपरिक किंवा स्वरचित आरतीने करावी। महिला व बाल कलाकारांनी घुमट आरती सादरीकरणाची सुरुवात पारंपरिक आरत्या आपल्या निवडीनुसार कोणत्याही आरतीने करावी। अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धक पथकाला प्राथमिक फेरीत सादर करताना गेल्या 2 आरत्या सादर करण्याची मुभा आहे, पण एक नवीन आरती सादर करणे त्यांच्यावर बंधनकारक राहील। असे काही नियम आणि गोष्टी ज्या आहेत ते ह्या आपल्या आरती स्पर्धेमध्ये त्या सर्व पथकांना किंवा त्यामधील भाग घेतलेल्या कलाकारांना पोचवायची आपण आता लगेच सुरुवात पण करणार आहोत। 14वी अखिल गोवा घुमट आरती सर्त पुरुष गट प्राथमिक 13 ते 16 सप्टेंबर 2022 मेरेन। तशेच हे सर्तीची निमणी फेरी 20 सप्टेंबर 2022 दिसा। तिसरी बायलां अखिल गोंय घुमट आरती सर्त 17 सप्टेंबर 2022 दिसा। पयलेच खेपे बाल कलाकारांचे पंगड हे सर्तीत वांटेकार। पयली अखिल गोंय बाल गट घुमट आरती सर्त 18 सप्टेंबर 2022 दिसा। 15 वर्सां मेरेनच्या खंयच्याय कलाकार भुरग्याक हे सर्तीत वांटो घेवंक मेळटा। प्रवेश अर्ज सादर करताना दरेक कलाकारान अर्जा वांगडा पिरायेच्या पुराव्याची वा आधार कार्डाची प्रत राजीव गांधी कला मंदिराक सादर करची। प्रवेश 14 ऑगस्ट 2022 सावन राजीव गांधी कला मंदीर फोंडा आणि 17 ऑगस्ट 2022 सावन रवींद्र भवन मडगांव, रवींद्र भवन वास्को, रवींद्र भवन कुडचडे, रवींद्र भवन साखळे आणि कला आणि संस्कृती संचालनालय पणजे हांगा मेळटले। अर्ज मेळोवपाची निमणी तारीख 26 ऑगस्ट 2022। सर्तकांक सादरीकरणा खातीर चडान चड 20 मिनटां दितले। वेळार सोंपलो ना जाल्यार वट्ट गुणांतल्यान 5 गुण काडटले। कायद्या प्रमाण प्रतिबंधित पदार्थ वापरून तयार केल्ले खंयचेय साधन सर्तीत वापरचे न्हय। तो मेळो जाल्यार संबंधित पगड सर्तीतल्यान अपात्र थारतले हे लक्षात घेवचे पडटले। बायलां आनी भुरगीं गट खंयच्याय पंगडात वांटो घेवपी कलाकार आपल्या तालुका वाठारांतले आसूंक जाय। ह्या नेमांचे उल्लंघन जाल्यार आनी खंयच्याय पंगडान पुराव्यासयत ताका आक्षेप घेतल्यार संबंधित पंगडा आड योग्य कारवाय करतले। पुरुष गट खंयच्याय पंगडाचे सहभागी कलाकार त्या पंचायत नगरपालिका वाठारांतले आसपाक जाय। ह्या नेमाचे उल्लंघन जाल्यार आनी खंयच्याय पंगडान पुराव्यासयत ताका आक्षेप घेतल्यार संबंधित पंगडा आड योग्य कारवाय करतले। वर्साचो खंयचोय कलाकार खंयच्याय एका पंगडा कडल्यान सर्तीत वांटो घेवंक शकता। एक कलाकार एका परस चड पंगडांतल्यान सर्तीत वांटो घेतल्यार ताणें वांटो घेतिल्ल्या सगळ्या पंगडाक सर्तीतल्यान अपात्र थारतले। निमण्या फेरयेंत पंगडाक पारंपारीक आरती म्हणची पडटा। पारंपारीक आरतीची वळेरी 7 सप्टेंबर 2022 दिसा जावपी पंगड फुडाऱ्यांचे बसकेंत सगळ्यांक दितले। निमण्या फेरयेच्या वेळार जी आरती म्हणपाची आसा ती त्याच वेळार पत्रांतल्यान काढून सादर करची पडटली। घुमट आरती सादर करपाची सुरवात गणपतीची खंयची पारंपारीक वा स्वर आरती पासून करची। बायलो आनी बाल कलाकारांनी तांच्या आवडीच्या खंयच्याय आरतीन पारंपारीक आरत्यो घेवन घुमट आरती सादरीकरणाची सुरवात करची। निमण्या फेरयेंत वेचून काढिल्ल्या स्पर्धक पंगडाक प्राथमिक फेरयेंत केल्ल्यो 2 आरती करपाक मेळटली, पूण 1 नवी आरती करची पडटली। गोवा 365 खातीर फोंडेच्यान कृष्णा नायक।